लिंगभेदावरून केलेल्या वक्तव्यामुळे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंदोरीकर महाराजांची याचिका आता सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाने महाराजांच्या विरोधात निकाल दिला होता, तर आता सुप्रीम कोर्टानेही महाराजांच्या विरोधात निकाल दिलाय. यामुळे आता इंदोरीकर महाराजांवर संगमनेरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात केस चालणार असल्याची माहिती याचिकाकर्ते ऍडव्होकेट रंजना गावंडे यांनी दिली आहे. इंदोरीकर महाराज यांनी जो पीसीपीएनडीटी ऍक्ट आहे त्याचा जो भंग केला होता, त्यांच्या कीर्तनातले काही आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलेले होते आणि त्याच्या संबंधाने इथे संबंधित न्यायालयात त्यांच्या विरोधात पीसीपीएनडीटी ऍक्टच्या अंतर्गत केस दाखल झाली होती, गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या बाबत ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टात आम्ही हायकोर्टात गेलो. इथे त्यांनी जिल्हा न्यायालयात त्यांच्या बाजूने ऑर्डर झाली आणि आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने तो त्यांनी जे केलेलं वक्तव्य हा गुन्हा आहे आणि खालच्या कोर्टात केस चालावी अशी ऑर्डर केली होती आणि त्या निकालाच्या विरोधात इंदोरीकर हे सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने मात्र त्यांचं म्हणणं ग्राह्य धरलं नाही आणि त्यांचं म्हणणं फेटाळलं आणि त्यात मतप्रदर्शन केलं की त्यांनी केलेलं वक्तव्य हे गुन्हा आहे अशा प्रकारचं आता नुकताच सुप्रीम कोर्टामध्ये तो निकाल झालेला आहे. जागर जनसांसाठी सचिन सोनवणे, संगमनेर.